सामाजिक भान राखत मुस्लिम बांधव सुद्धा या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. समधर्म समभाव हे या माध्यमातून उत्सवांच्या माध्यमातून दिसून येतं. आज हे सगळे मुस्लिम बांधव मिरवणूक सुरक्षित आणि योग्य ठिकाणी विसर्जन ठिकाणी पोहोचावी यासाठी त्या कार्याच्या भूमिकेत आहे. एक सेवकाच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका पार पाडत आहेत. स्वयंसेवक सगळे झालेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हा चांदो कसा होता. आज तुम्ही सेवक म्हणून काम करताय. मी येसो बागवान मुस्ताक पटेल इकबालभाई बाबरभाई अलीभाई हे आम्ही पुरे 22 वर्ग आहे. आम्ही हे मंडळ 5 मंडळ का सत्कार करते आहे और अप कमेटी और भाई प्रतिष्ठान डॉक्टर भाई ये सब मिल के हम दो दिन प्रोग्राम रहता हमारा. एक 5 गणपति का सत्कार और दूसरे दिन सुरगुरमे का कार्यक्रम. ये हम गए 22 साल से करते हैं और हमको बहुत अच्छा लगता है. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा तुलसी था हमारा ऐसा है. मी मुश्ताक पटेल मुस्लिम अवकाफ वेलफेअर ट्रस्टचा कार्याध्यक्ष आहे. माझ्याबरोबरची माझी सगळी टीम आहे. आमच्या समाजाच्या महिला देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. आता सकाळी 11:30 वाजता आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी कसबा गणपतीचं स्वागत केलं आहे. गेले 20 वर्षापासून आमचा हा उपक्रम या ठिकाणी उपस्थित आहे. मुस्लिम पारंपरिक पद्धतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. शॉल पुष्पगुच्छ श्रीफळ अत्तर लावून अत्तर हा सहसा सुगंधाचा ध्रुव पोहोचवणारा एक प्रेमाचा संदेश देणारा आमचा हा संदेश आहे. पुणे शहरामध्ये जे सगळे जाती धर्माचे लोक एका सलोख्याने राहतात. पूर्वी याला सायकल सिटी म्हणून म्हणायचो. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढे आहोत. एज्युकेशनमध्ये पुढे आहोत. हब सिटीमध्ये पुढे आहोत. तर तो आपला जो पुणे शहराचा जो संदेश आहे या अख्ख्या आपल्या भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये शांती व प्रेमाचा संदेश जावो एकोप्याचा संदेश जावो म्हणून हा उपक्रम परमेश्वर गणेश भक्ताच्या कृपेने तो आमच्या हातून करून घेतो. आणि यावेळेस आम्ही असा संकल्प केला आहे की आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सुखी आनंदाने आपलं जीवन जगावं. जय हिंद. निश्चितच पुणे ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर ओळखलं जातं. तर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यातूनच सण उत्सव असो किंवा अन्य काही असो मात्र समधर्म समभाव हे अनेक उत्सवांच्या माध्यमातून दिसून येतं. कॅमेरामन अक्षयसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे.